टेस्टी रेसिपी या चैनल वर तुम्ही नवीन असाल तर टेस्टी रेसिपी या चैनल ला सब्सक्राइब करा आणि समोरच बेल आयकॉन आहे तर त्यावरती प्रेस करा म्हणजे येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। नमस्कार, टेस्टी रेसिपी या चैनल वर तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण गिलक्याची भाजी बनवणार आहोत। तर गिलके कसे असतात हे तुम्हाला माहितीच असेल, तरी पण या ठिकाणी मी एक सैम्पल तुम्हाला दाखवत आहे। जसे दोडके असतात त्याच पद्धतीने हे गिलके असतात। काहींना दोडके म्हणजे गिलके असं वाटतं, परंतु गिलके आणि दोडके याच्यामध्ये थोडासा डिफरेंट आहे। तर आपण यापासून आज भाजी बनवणार आहोत। या ठिकाणी मी काही गिलके कट करून घेतलेत, याला आपल्याला अजून बारीक कट करून घ्यायचं आहे। तर यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे हे आपण अगोदर पाहूयात। मी या ठिकाणी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट मी घेतलेली आहे, त्याचबरोबर जिरे मोहरी मिक्स केलेला आहे, हळद घेतली अर्धा चमचा, त्याचबरोबर धन्याची पूड आणि मसाला घेतलेला आहे काळा मसाला अर्धा अर्धा चमचा, आणि त्याचबरोबर अंबारी मसाला घेतला आहे एक चमचा, आणि शेंगदाणे जे आहे ते बारीक केलेले घेतलेले आहे दोन चमचे, तिखट घेतलेलं आहे एक चमचा, एवढं साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे। त्याचबरोबर तेल आणि मीठ पण आपल्याला लागणार आहे। तर आपण आता हे जे गिलके आहेत याला अजून थोडं बारीक कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतलेले आहेत। तर आता याची भाजी बनवायला सुरू करूया। कढई गॅसवरती ठेवली होती, गरम झालेली आहे। याच्यामध्ये आपण आता दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत। आपला पूर्ण मसाला भाजेल एवढं तेल आपल्याला घ्यायचंय। तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये जिरे मोहरी न घालता आपण अगोदर कांदा घालणार आहोत, कारण कांदा भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला आपण कांदा भाजून घेणार आहोत। छान भाजून घ्यायचा। कांद्याचा कलर लालसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडून घ्यायची आहे। त्याचबरोबर लसूण आणि अद्रक पेस्ट, आता आपण याच्यामध्ये मसाले तर भाजून घेणार आहोत। अंबारी चटपट मसाला एक चमचा, तिखट, हळदी, त्याचबरोबर धन्याची पूड आणि काळा मसाला। मसाला भाजण्यासाठी तेल थोडं कमी पडलेलं आहे म्हणून अर्धा चमचा अजून तेल मी एक्स्ट्रा घेत आहे। छान मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो पण आपण लगेच त्यामध्ये फ्राय करून घेऊया।
टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही फ्राय होण्यासाठी, तेव्हाच मिक्स होतं त्यामध्ये। मसाला छान भाजल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेले गिलके टाकून घेऊया, ते पण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये। चवीनुसार याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ मी ऍड करणार आहे, तुम्ही चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं। ही भाजी खाण्यासाठी अगदी टेस्टी लागते। पॅन मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे बारीक केलेले 2 चमचे मिक्स करणार आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता आपण भाजीला 5 मिनिटांसाठी लो गॅस वरती वाफवून घेणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे नाही, वाफेवरच हे शिजून जातं, त्यामुळे याला बंद करून 5 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया, म्हणजे गॅसवरती लो गॅसवरती ठेवणार आहोत। 5 मिनिटे झालेले आहेत, भाजी शिजली आहे की नाही हे आपण पाहूया। छान मस्त कलर आलेला आहे। आपली गिलक्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण थोडीशी थंड झाल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे, कलर पण छान दिसतोय। नक्कीच तुम्ही या पद्धतीने घरी करा। आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर टेस्टी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। ठीक आहे, धन्यवाद।